या सभागृहामध्ये उपस्थित असलेले बंधूंना आणि भगिनींना, संयोजकांनी सुरुवातीला सांगितलं की आजचे महनीय व्यक्ती सय्यदभाई येऊ शकले नाहीत म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. एका अर्थाने मी स्टेपनी वक्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ही फार भाग्याची गोष्ट आहे की सय्यदभाई आले नसते तर मला ही संधी मिळाली नसती. गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्या स्मृती व्याख्यानमालेमध्ये भाषणं केलेल्यांची, आजपर्यंत भाषण केलेल्या महनीय व्यक्त्यांची यादी पाहिली म्हणजे त्यामध्ये अपघाताने का होईना माझा एक समावेश झाला ही निश्चित माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. थोडं मोकळेपणाने बोलायला हरकत नाही कारण आपण आणि मी एकाच गावचे आहोत, माहिती आहे आपल्याला की माझा असा समज होता की उपस्थितांची संख्या फार कमी असेल कारण रोजच ऐकतात मला, तेव्हा इथे नवीन काय ऐकायचं असं देखील वाटलं असेल. परंतु मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो की फार मोठ्या संख्येने, पुढच्या रांगेतल्या लोकांना माहिती नाही म्हणून सांगतो की सभागृह चांगलं भरलेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर लोहियांच्यावरती बोलायला मला सांगितलेलं आहे, तरी परंतु आजचा भाषणाचा विषय डॉक्टर हमीद दलवाईंच्याबद्दलचा होता आणि त्यामुळं त्यांच्याविषयी चार शब्द बोलणं हे मला जास्त उचित असं वाटतं आहे. हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक म्हणून सर्वांना माहिती आहे. जगामध्ये सगळीकडेच असं असतं की ज्यावेळेला एखादा नवा धर्म स्थापन होतो किंवा राजकीय विचार किंवा कोणताही विचार ज्यावेळेला स्थापन होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही तत्त्व असतात, त्यातली काही चिरकालिक असतात आणि काही तात्कालिक असतात, त्या परिस्थितीला लागू होणारी असतात. पुढे चालून ज्यावेळेला काही वर्ष लोटतात त्यावेळेला तात्कालिक परिस्थितीमध्ये बदल केला पाहिजे असं वाटू लागतं, परंतु तोपर्यंत त्या धर्माचा एक विशिष्ट असा साचा बनलेला असतो, त्याच पद्धतीने वागण्यामध्ये रूढी झालेली असते आणि ती बदलायला समाज सहसा तयार होत नाही. हिंदू समाज असो का मुस्लिम समाज असो का कोणताही असो, रूढी ही त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. परंतु एक गोष्ट आपणाला माहिती आहे, बहुसंख्य लोक हिंदू असतील काही मुसलमान असतील या सभागृहात, म्हणून मी सांगतो की हिंदूंच्यामध्ये विचक्षणा करण्याची ही पूर्वीपासूनची पद्धत आहे, इस्लाममध्ये ती नाही. इस्लामची सरळ सरळ व्याख्या अशी आहे की अल्लाह एक आहे, हजरत पैगंबर हजरत मोहम्मद हे त्याचे पैगंबर आहेत, प्रेषित आहेत आणि कुराण हे त्याचं सर्व सार आहे, त्याच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. या तीन गोष्टीवरती ज्यांचा याला लावताय सगळे, या तीन गोष्टीवरती ज्यांचा विश्वास आहे तोच मुसलमान. यावरती थोडा जरी संशय उपस्थित केला तरी तो मुसलमान राहत नाही. हिंदूंच्या मध्ये तशी पद्धत नाही, ख्रिश्चनांच्या मध्ये नव्हती, पण ख्रिश्चनांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी करून स्वतंत्र विचाराचं वारं त्या ठिकाणी निर्माण केलं. हिंदू असं म्हणू शकतो की 33 कोटी देव आहेत, प्रत्येक गुणाचे वेगळे वेगळे देव आहेत. एक हिंदू असं म्हणू शकतो की जगामध्ये देवच नाही, खोटं आहे. मृत्यूनंतरचं जीवन आहे, मृत्यूनंतरचं जीवन नाही, आणि हे दोन्ही म्हणणारे लोक हिंदू म्हणूनच राहू शकतात. इस्लाममध्ये अशी मुभा नाही. जो कोणी असं म्हणेल की कुराणामध्ये लिहिलेल्या काही गोष्टींच्यावरती माझा संशय आहे
माझं वेगळं मत आहे, त्याच क्षणी तो मुसलमान राहत नाही. ईश्वरावर माझा विश्वास नाही असं तो म्हणू शकत नाही. त्यामुळे एखादा ख्रिश्चन म्हणू शकतो की मी नास्तिक आहे, एखादा हिंदू म्हणू शकतो की मी निधर्मी आहे, परंतु नास्तिक मुसलमान असा शब्दप्रयोग हा अस्तित्वात नाही, होऊ शकत नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे की कुराणामध्ये, हदीसमध्ये आणि इतर धर्मग्रंथांच्यामध्ये जे केलेलं आहे त्याची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाही. त्याचा फायदा मुल्ला मौलवीने घेऊन आम्ही म्हणतो तोच अर्थ आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही चालला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इस्लाममध्ये एक मोठी कुंठित अवस्था निर्माण झाली. काळ पुढे जातो आहे आणि काही गोष्टी काळाशी विसंगत आहेत असं दिसत होतं. एक गोष्ट सांगायला हरकत नाही, प्रत्येक धर्मामध्ये ही बाब असते. प्रत्येक धर्मामध्ये पारलौकिक आणि व्यावहारिक अशा दोन बाजू असतात. उर्दूमध्ये आदत और इबादत असं त्याला म्हणतात. परमेश्वर आहे का नाही अर्थात आहे समजूनच चालायचं, परमेश्वराचं स्वरूप कसं आहे यावर हिंदू धर्मात आणि इस्लाम धर्मामध्ये पराकुटीचे मतभेद आहेत, वेगवेगळी मत आहेत. ईश्वराचा आणि मानवाचा संबंध काय आहे, कसा आहे यावर देखील हिंदू धर्माचं आणि इस्लामचं सांगणं परस्पर विरोधी आहे. त्यानंतर पाप पुण्य स्वर्ग नरक कसा मिळेल, काय मिळेल, काय आपण वागावं, या सर्व गोष्टी ज्या धर्मग्रंथामध्ये सांगितल्या आहेत त्या कुराणामध्ये आहेत. परंतु त्याचबरोबर काही व्यावहारिक गोष्टी अशा आहेत की आपण कसं वागावं, काय करावं, काय खावं, काय प्यावं, या गोष्टी व्यवहाराच्या आहेत आणि त्याच्यामध्ये बदल करता येतो असं म्हणणारे काही लोक आहेत. मुल्ला मौलवींचं तर म्हणणं असं की तुम्ही काहीच करू शकत नाही, इस्लाम हा चिकित्सेचा विषय नाही, तो श्रद्धेचा आहे, हे कुराण शरीफ आहे, या अक्षरापासून या अक्षरापर्यंत जसं आहे तसं आहे, कोणीही त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये. तरीही काही लोक असे निर्माण झाले की ज्यांनी त्यातील पारलौकिक बाब जरी सोडून दिली तरी इतर ज्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली. 700 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरांच्या काळामध्ये ज्या चालीरीती होत्या, जी जीवनपद्धती होती, ती जीवनपद्धती आजच्या 20व्या 21व्या शतकामध्ये लागू पडणारी नाही, आपण बदललं पाहिजे असं म्हणणारी काही माणसं होती. फार थोड्या लोकांना त्यामध्ये यश लाभलं बदलण्याचं. परंतु काळाचा रेटा तसा असतो की तोंडानी जर हेच म्हणायचं की नाही नाही आम्ही जे लिहिलं आहे त्याला फॉलो करणार, परंतु व्यवहारामध्ये मनुष्य हळूहळू वेगळा वागू लागतो. आमचे एक मित्र आहेत, मुसलमान मित्र, कुठे चांगली चर्चा होते, ते बुद्धिवादी आहे, चर्चा होते त्यांची नेहमी. तर ते असं म्हणाले की स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलची जी आमची कल्पना आहे ती वेगळी आहे आणि तिला ऐतिहासिक कारण आहे. इस्लामचा उदय अरबस्तानामध्ये झाला आणि त्यामुळे साहजिकच अरबांच्या ज्या चाली होत्या इस्लामपूर्व त्या इस्लाम स्वीकारल्यानंतरही चालू राहिल्या. बुरखा हा इस्लामी नाही, अरबी आहे, इस्लाम पूर्व आहे. आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे पंथ निर्माण झाले, शीख धर्म निर्माण झाला, इतर झाला, या त्याच्यामध्ये हिंदू धर्मातल्या ज्या काही गोष्टी होत्या चुकीच्या वाटल्या त्यांना किंवा वेगळ्या वाटल्या त्या त्यांनी सांगितल्या आणि नवीन मांडणी केली. ती मांडणी स्वीकारणारे कोण होते? हिंदूच होते. त्यांच्या चालीरीती, त्यांचं वागणं, त्यांचं जेवण खाण, त्यांचा पोशाख हा सगळा पूर्वीचाच राहिला. धर्मामधल्या काही गोष्टी बदलल्या. इस्लाममध्ये नेमकं तेच झालं आणि अरबी चालीरीती ह्या त्यांनी स्वीकारल्या आणि काही लोकांनी असा समज निर्माण करून दिला की याच इस्लामी चाली आहेत. इस्लाम जसा जसा वेगवेगळ्या देशामध्ये फैलत गेला तसतसं त्या देशातल्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीती इस्लाम स्वीकारल्यानंतर चालू ठेवाव्यात का बदलाव्यात
अशा प्रकारचा वादविवाद पुष्कळ देशांच्यामध्ये झालेला आहे. आज जर इंडोनेशियातला एखादा मुसलमान आला, इराणमधला एखादा मुसलमान आला आणि अमेरिकेतला एखादा मुसलमान आला, काही गोऱ्या लोकांनी इस्लाम धरून स्वीकारला आहे, तिघांची वागण्याची पद्धत, जीवनाकडे पाहण्याची पद्धत ही एकसारखी असणार नाही. आणि त्यामुळे या ज्या चालीरीती आहेत काही रूढी आहेत, या जर आपल्या समाजाला जर घातक असतील किंवा जर लागू पडत नसतील तर त्या बदलाव्या असं म्हणणारे बरेच लोक निर्माण झाले, त्यापैकी हमीद दलवाई एक आहे. मी ते सुरुवातीला सांगत होतो की आमचे मित्र असं म्हणाले की इस्लामपूर्वी अरब लोक हे अतिशय रानटी आणि क्रूर होते. स्त्रियांना ते मालमत्ता समजत असत, जशी गाय जशी घर तशी स्त्रिया, त्यांना विका विकत घ्या, लुटा काही करा. आणि त्यामुळं आपल्या स्त्रीचं जर रक्षण करायचं असेल तर घराच्या बाहेर पडल्यानंतर स्त्रीने आपले वडील, आपला नवरा, आपला बंधू किंवा आपला मुलगा यापैकी कोणी असल्याशिवाय बाहेर जाता कामा नये. ही बाब संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची होती. परंतु स्कूटरवर मात्र एकटा जातात कॉलेजमध्ये, तेव्हा साहजिकच असं आहे की काही गोष्टी या आपोआप कळत न कळत या टाळल्या जातात आणि त्यासाठी तोंडाने काहीतरी वेगळंच बोलायचं असतं, त्यातून ढोंग निर्माण होऊ शकतो. हमीद दलवाई हे जे लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाच्या संपर्कात होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती उदारमतवादाचा मोठा परिणाम झालेला होता. हमीद दलवाई हे कोकणातले सर्व मुसलमान 50 वर्षापूर्वीपर्यंत मराठी बोलत असत. एक गोष्ट नक्की आहे, सर्वांना सांगायला हरकत नाही, माहिती आहे की उर्दू ही काही मुसलमानांची धर्मभाषा नाही. उर्दू आल्याने कुराण वाचता येत नाही, परंतु स्वतःचं वेगळेपण दाखवण्यासाठी म्हणून या भाषेचा स्वीकार मुसलमानांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि गेल्या 50 वर्षामध्ये कोकणामध्ये उर्दू भाषेचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. एकदा मी कोकणामध्ये गेलो असता शाळेला भेट दिली, शिक्षिकाबाई बुरखा घालून शिकवत होत्या. बुरखा म्हणजे पूर्ण नवे, परंतु असं घेतलेलं आम्ही आल्यावरती थोडं त्यांनी अधिक सावरून राहिले आणि त्या बोर्डावरती त्यांनी जे लिहिलं होतं ते मी वाचलं आणि त्याच्यामध्ये मला एक चूक आढळली, मी ती चूक दुरुस्त केली. ती बाई एकदम समजली, तुम्हाला उर्दू कसं येतं म्हणाले. मी म्हणालो तुम्ही आता खुशीने शिकताय, मी सक्तीने शिकलो असेल पण निजामी राजवटीतला असल्यामुळे मला उर्दू थोडं बहुत येतं. मला सक्तीने शिकावं लागलं आणि ज्या काळामध्ये ज्या वेळेला हैदराबाद संस्थान स्वतंत्र झालं त्यावेळेला आम्ही ते भाषेचं बंधन दूर केलं. तुमच्यावरती अशी सक्ती नसताना तुम्ही हे का स्वीकारलेलं आहे, त्या म्हणाले की आदेश आहे, फत्व आहे की अमुक अमुक पद्धतीचा पोशाख घातला पाहिजे, अमुक पद्धतीचं केलं पाहिजे आणि उर्दू घेतलं पाहिजे. त्यामुळं दोन गोष्टी होतात, जर फक्त उर्दू येत असेल तर मराठीमध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे, इतर भाषेत काय चाललं आहे याचं ज्ञान त्यांना होत नाही, एक वेगळेपणा निर्माण होतो. पोशाखातून आणखीन एक वेगळापणा निर्माण होतो की चटकन पाहिल्यावर होतं की हे आपला आदमी हे नाही. अशा प्रकारे आपण वेगळे आहोत, हिंदूंची इथे मोठी संख्या आहे आणि आपला जर पोशाख वगैरे वेगळा झाला नाही तर या हिंदू समाजामध्ये आपण विलीन होऊन जाऊ, आपली स्वतंत्र आयडेंटिटी राहणार नाही, अशा प्रकारची मनोवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न झाला तो हमीद दलवाई यांना आवडला नाही. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला व्यक्तिगतरित्या, त्याचा काय उपयोग झाला काय नाही माहिती नाही, परंतु मग त्यांनी मात्र असं ठरवलं की आता आपण आपला समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यातून त्यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हमीद दलवाई यांनी जे काम स्वीकारलं ते अतिशय अवघड असं होत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इस्लाम मध्ये चिकित्सा होत नाही, त्यामुळे याचा अर्थ असा नसून तसा हे सांगणारे तुम्ही कोण, या प्रश्नाला उत्तर देणं अवघड नव्हे, जवळपास अशक्य होतं.
आणि त्यामुळे एकच होतं की बंडखोरी, की नाही मी सांगणार ते असो का नसो, मला तो अधिकार असेल किंवा नसेल, परंतु हे मी सांगणार. हमीद दलवाईंनी जी एक गोष्ट केली त्याबद्दल बऱ्याच लोकांचे हमीद दलवाईच्या कार्याबद्दलचे मतभेद आहेत, त्याला दोन्ही बाजू आहेत. हमीद दलवाई हे स्वतः नास्तिक होते, मुस्लिम आणि नास्तिक, त्यामुळं इस्लाममधून त्यांना काढून टाकले. आणि जो मनुष्य मुसलमान नाही त्यांनी आमच्या धर्माबद्दल कशाला बोलावं, अशा प्रकारचा प्रचार झाल्यामुळं हमीद दलवाईंचा प्रचार हा फार अवघड झाला. वास्तविक व्हायला असं पाहिजे होतं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इस्लामच्या ज्या पारलौकिक बाबी आहेत धर्माच्या, त्यावर हल्ला न करता चुकीच्या रूढीच्या वरती जर त्यांनी हल्ला केला असता तर तो जास्त प्रभावी ठरला असता, आणि ठरलाही. सय्यद भाईंचा उल्लेख ह्या ठिकाणी केला पाहिजे की हमीद दलवाईंच्या नंतर सय्यद भाईंनी बाबूभाई बँडवाले, रहमतपुरे या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम श्रद्धेसाधक समाजाचं काम पुढे नेलं. ते करताना त्यांनी मात्र ही मर्यादा बाळगली की आपण इस्लामच्याबद्दल काही बोलणार नाही, अल्लाच्या विरोधात काही बोलणार नाही, कुराणच्या विरुद्ध काही बोलणार नाही, परंतु ज्या रूढी आहेत, ज्या चुकीच्या पद्धती आहेत, ज्या इस्लामलाही मान्य नाही परंतु रूढीने आज चालत आलेल्या आहेत, त्याच्याविरुद्ध आम्ही बोलू. आपणापैकी काही लोकांना आठवत असेल, मला सहाल आठवत नाही, मी बऱ्याच जणांना विचारलं की सत्यशोधक समाजाचा तलाकमुक्ती मोर्चा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये निघाला, महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्र शासनाने त्यांना एक बस दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसार करत निघाले, नांदेडला आले होते. या ठिकाणी जी समिती, स्वागत समिती होती, त्या स्वागत समितीने कलेक्टरांच्याकडून त्यांच्या सभेची परवानगी घेतली होती. त्यामध्ये स्त्री पुरुष मिळून जवळजवळ 25-30 जण होते. बाबूभाई बँडवाले होते, सय्यदभाई होते, रहमतपुरे भाई होत्या, इतरांची नावं मला आता आठवत नाही, 25-30 झाली. परंतु गावामध्ये एक भयानक वातावरण निर्माण झालं. कल्लोळ केला मुसलमानांनी की इस्लामच्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे आणि आम्ही होऊ देणार नाही. बसवरती दगडफेक झाली, आम्ही बसमध्ये होतो, आणि शासनाने भाषणावरती बंदी घातली. पाटील साहेब आहेत समोर, मला वाटतं तेच अध्यक्ष होते आमच्या स्वागत समितीचे. आम्ही त्यांना असं म्हणालो की तुम्ही बंदी कशामुळे घातली, शासनाने आम्हाला गाडी दिली, शासनाचा आम्हाला पाठिंबा आहे. तर ते म्हणाले गावामध्ये दंगल होण्याची शक्यता आहे, शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून आम्ही बंदी घातलेली आहे. आमचा प्रश्न असा की शांतता व सुव्यवस्था कोण बिघडतो? जो दगडफेक करतो तो बिघडतो, त्याला तुम्ही अटक करणार का आम्हाला अटक करणार? पण तिथे काही अपील नव्हतं, काही उपयोग झाला नाही. पीपल्स कॉलेजमध्ये आम्ही सभा घेतली ज्याच्यामध्ये काही बाहेरची माणसं, काही मुसलमान मंडळी, काही समंजस मंडळी, काही विरोधी मंडळी, हे सर्व त्या बैठकीला हजर होते. आणि तलाक मिळालेल्या स्त्रियांनी एकेकीने जे काही आपलं वर्णन केलं ते अक्षरशः हृदयद्रावक होतं. हा मोर्चा नांदेडमध्ये आल्यावरती नांदेडमधली एक बाई त्या मोर्चामध्ये सामील झाली. चार लोकांच्या घरी स्वयंपाक करून जीवन कंठणारी ती विधवा बाई, 50-60 वर्षाची, ती असं म्हणाली की माझ्या 3 मुली नवऱ्याने सोडून दिल्यामुळं माहेरी आलेल्या आहेत, त्यांना मला पोसावं लागत आहे, काय करतोय धर्म, मला उपयोग नाही पडत, ज्यांचं जळतं त्यांना कळतो. तलाक हा ज्या पद्धतीने दिला जातो तो कुराणमध्ये नाही, कुठल्याही दुसऱ्या धर्मग्रंथात नाही असं सांगतात. आणि ते खरंही आहे की हजरत पैगंबर हे अतिशय दयाळू आणि विवेकी गृहस्थ होते. परिस्थिती लक्षात घ्या की जो अरब समाज अत्यंत मागासलेला आणि क्रांती आणि क्रूर होता, त्यांना एकदम तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये आणू शकणार नाहीत, काही सवलती दिल्या पाहिजेत. वाटेल तेवढ्या स्त्रिया करण्याची त्यांना मुभा होती, त्यामुळं त्यांनी
जास्तीत जास्त चार स्त्रिया करा असं बंधन घातलं. चार स्त्रिया हा हक्क नाही आहे, चार स्त्रिया हे बंधन आहे. आणि त्याही स्त्रिया अशा, त्याचं कारण आहे की युद्धामध्ये फार मोठे इस्लामचे धर्म पाळणारे वीर गाजी मृत्यू पावले, त्यांच्या ज्या विधवा बायका आहेत त्या निराधार होऊ नये म्हणून गाझी लोकांनी बाकीच्यांनी त्या स्त्रियांशी लग्न करावे. त्यामध्ये ही अट आहे की चारही स्त्रियांना समानतेने वागवलं पाहिजे. आणि जर कलाद द्यायचा असेल, एखादी स्त्री जर वाईट वागत असेल, चुकीच्या पद्धतीने वागत असेल, तर दोन साक्षीदार बोलवायचे, तिला समोर उभं करायचं आणि सांगायचं, बीवी तू अमुक 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 वाचते, ते तुझं वागणं चुकीचं आहे, तू जर बदलली नाहीस तर मी तुला तलाक देईन. एक महिन्याचा अवधी, त्यानंतरच्या एक महिन्यानंतर पुन्हा येऊन सांगायचं की बीबी तू सुधारली नाहीस, मी तुला दुसरा इशारा देतो आहे की तू जर बदलली नाहीस तर मी तुला तलाक देईन. आणि तरीही ती बदलली नाही तर तिसऱ्या वेळेला साक्षीदार ठेवून तिचे सर्व दोष पाप जाहीर करून मी तुला तलाक दिला आहे असं सांगा. तीन वेळा तलाक तलाक म्हणणं याचा अर्थ असा आहे, स्त्रीला सुधारण्याची संधी दिलेली आहे. या ठिकाणी मोहम्मद पैगंबराचं मोठं मन दिसून येतं. आज परिस्थिती काय आहे, कोणीतरी दारू पिऊन येतो, जा त्या लोक तलाक दे दिया म्हणतो, फार झालं तर तीन वेळा म्हणत असेल, कोणी फोनवरून तलाक दिला म्हणतो. ही गोष्ट जर इस्लाममध्ये नसेल, आणि आणखीन एक आहे, कुराणामध्येच वचन आहे की तलाक ही अल्लाला सर्वात नावडणारी बाब आहे, यावरून त्यांचा उदार दृष्टिकोन लक्षात घ्या, महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण घ्या. पण परिस्थिती अशी झाली की यावेळेला कुराण फॉलो करायचं नाही, आपल्याला पाहिजे तसं करायचं. दारूवरती सर्वात जास्त रोष आहे कुराणाचा, दारू न पिणारे मुसलमान सापडतील काय, इथे त्यांना कुराणाची आठवण होत नाही. तर हमीद दलवाईंचं म्हणणं असं की या पद्धती हे जे सर्व आहेत हे धर्माचा भाग नाहीत, या रूढीचा भाग आहेत, आणि ह्या रूढी बदलणं हे काळाला सुसंगत असं ठेवणं हे इस्लामलाही मान्य आहे. आणि त्यामुळंच मग हमीद दलवाईंनी इस्लाममध्ये जो प्रचार सुरू केला, सत्यशोधक समाज करून, की सत्य काय आहे ते शोधायचं आणि आपला समाज अधिक मोकळा, अधिक निरोगी, स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा, उदारमतवादी होईल, अशा प्रकारचा हमीद दलवाईंनी प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांना फारसं आयुष्य लाभलं नाही, त्यांच्या दोन्हीही किडण्या खराब झाल्या, त्यानंतर किडनीचं एक ट्रान्सप्लांटेशन झालं, परंतु तरीही ते वाचू शकले नाही. आणि त्यानंतर सय्यद साहेब आणि सांगितल्याप्रमाणे बाबूभाई बँडवाले, मुमताज रहमतपुरे आणि सर्व मंडळीने, आणि विशेषतः हमीद दलवाईंच्या पत्नी भाभी, या सर्वांनी मुस्लिम सत्यशोधकाचं नाव काम असं पुढे नेलेलं आहे. व्यक्ती व्यक्तीचा फरक असतो, हमीद दलवाईंचं व्यक्तिमत्व कदाचित नसेल, परंतु समाजापुढे प्रत्येक वेळेला उभा राहून या गोष्टी समजावून सांगणं, हे हिंदू समाजातील लोकांना समजावून सांगणं किंवा हिंदू धर्मावर टीका करणं यापेक्षा इस्लामवरती टीका करणं, इस्लामच्या करणं, त्यातल्या धर्म आणि रूढी यातला फरक समजावून सांगणं हे अत्यंत अवघड अशी बाब आहे. आणि हे काम सय्यद भाई मोठ्या नेटाने करत आहेत. आज त्यांची प्रकृती चांगली नाही, आपण सर्व लोक त्यांच्या प्रकृतीच्या चांगली होण्याची कामना करूया. सय्यद भाई येऊ न शकल्यामुळं त्यांना जे सांगायचं होतं ते माझ्या भाषेत माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगून थोडं ऋण फेडलेलं आहे. आपण आता डॉक्टर लोहियांच्यावरती बोलणार आहोत. डॉक्टर लोहिया समाजवादी विचाराचे एक अतिशय तेजस्वी असं व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहे. एका लेखकाने असं लिहिलेलं आहे की डॉक्टर राम मनोहर लोहिया
हे भारत मातेला पडलेलं एक अद्भुत सत्य आहे, स्वप्न आहे. अद्भुतचा अर्थ काही वेळेला विचित्रही होतो. आणि असंही म्हणायला हरकत नाही की डॉक्टर लोहियांचं हे विचित्र असं स्वप्न होतं. डॉक्टर लोहिया हे कोणत्याही पठडीत बसणारे नव्हते. विद्वान माणसांचं हे असतं, विशेषतः जे स्वयंप्रज्ञ असतात, स्वतःचा विचार करू शकतात, ते कोणत्याही धर्मबंधनामध्ये कोणत्याही इझममध्ये फार काळ गुंतून राहत नाहीत. विचक्षण बुद्धी असली की हे का, हे असं का, मी असंच का करायचं, असंच का पाळायचं, असं डॉक्टर लोहिया हे त्यापैकी एक होते. त्यांची बुद्धी आणि त्यांची विचार करण्याची पद्धती काळाच्या पुढे होती. त्यामुळं डॉक्टरने त्या काळामध्ये जे सांगितलं ते आपल्याला समजलंही नाही, जे समजलं ते पचलंही नाही. नावाप्रमाणे ते मारवाडी आहेत आणि मारवाडी म्हटलं की व्यापारी असणार, कंजूस असणार, लोकांचं रक्त शोषणारा असणार, अशा ज्या माणसाच्या समजुती आहेत या सगळ्या समजुती डॉक्टर लोहियांनाही चिकटलेल्या होत्या. वास्तविक अतिशय सामान्य घरातले आणि त्यांचे वडील हे गांधीवादी विचाराचे. डॉक्टर लोहियापुढे भाषण करत असताना, पार्लमेंटमध्ये भाषण करत असताना, त्यांच्यावरती आरोप करताना रक्तपिपासू मारवाड्याचे वंशज असं एकाने पार्लमेंटमध्ये त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. जाती जातीचे जळमट आपल्या डोक्यातून जात नाही. मनुष्य स्वतःची जात विसरू शकतो परंतु दुसरे त्याची जात विसरत नाहीत याचा अनुभव आपल्याला सर्वांनाच नेहमी येतो. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, इंग्लंडमध्ये गेले, परंतु भारत हा आपला गुलाम देश आहे आणि गुलाम लोक आहेत हा जो ब्रिटिशांचा पाहण्याकडचा दृष्टिकोन होता तो त्यांच्या वृत्तीला आणि स्वभावाला न मानवल्यामुळे ते जर्मनीत गेले. जर्मन भाषा त्यांना येत नव्हती. 3 महिन्यामध्ये जर्मन भाषा शिकले आणि PhD साठी एक निबंध लिहिला. या निबंधाचा विषय मिठाचा सत्याग्रह हा होता. साध्या मिठाच्या सत्याग्रहाने भारतामध्ये केवढी वैचारिक आणि राजकीय क्रांती केली हे त्यांनी निबंधामध्ये सांगितलं आणि जर्मन विद्यापीठाची PhD ची पदवी मिळवली. याच काळामध्ये त्यांना जे गुरु मिळाले डॉक्टर शिवाकर हे समाजवादी होते आणि समाजवादी विचारांचा पहिला संपर्क शिवाकरच्या निमित्ताने डॉक्टर लोहियांना आला. त्यानंतर ते भारतामध्ये आल्यानंतर राजकीय याच्यात उडी घेतली. त्यावेळेला काँग्रेस हा एकच पक्ष होता राजकीय चळवळी करणारा. डॉक्टर लोहिया फार लवकर वरच्या वर्तुळामध्ये सामील झाले आणि गांधींचा त्यांच्यावरती अतिशय विश्वास होता. गांधींशी त्यांचं बऱ्याच वेळेला पटलं नाही. अतिशय खालच्या प्रकारे कॉमेंट देखील त्यांनी गांधीजींच्यावरती केलेले आहेत काही वेळा. तरीही गांधीजींचा पगडा डॉक्टर लोहियांच्यावरून कधीही मिटला नाही. काँग्रेसमध्ये त्यांना ऑफिसमध्ये परराष्ट्र संबंधाचं काम दिलेलं होतं. डॉक्टर लोहियांची जी पुढे जी सर्व वाटचाल झालेली आहे ती परराष्ट्र विषयावरचा एक अधिकारी व्यक्ती म्हणून झालेली आहे. नेहरूंचाही तोच आवडीचा विषय. त्यामुळं काही दिवसांनी हा खातं नेहरूंच्याकडे गेलं. स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट ही लक्षात ठेवा, पक्षामधलं पक्ष. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की परराष्ट्रीय संबंधांच्याकडे पाहण्याची नेहरूची वृत्ती आणि डॉक्टर लोहियांची दृष्टी याच्यामध्ये फरक आहे. जवाहरलाल नेहरू हे उच्च इंग्लिश परंपरेमध्ये वाढलेले उदारमतवादी, दुसऱ्याचा विचार आधी करणारे, आणि त्यामुळं आपल्याला दिसेल की परराष्ट्रीय संबंधामध्ये नंतर स्वातंत्र्यानंतर नेहरूच्या या विचारांची छाप पडली आहे. जग काय म्हणेल, अमुक काय होईल, तसं काय होईल, आपण हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होईल, अशा प्रकारच्या सतत नेहमी नेहमी एखाद्या दडपणाच्या खाली नेहरू वावरत होते असा आक्षेप काही लोकांनी घेतलेला आहे.
डॉक्टर लोहियांचं परराष्ट्र धोरण हे वेगळं होतं, ते पुढच्या याच्यामध्ये मी सांगेन थोड्या वेळाने. परंतु लोहियांनी या समाजवादाला जी देणगी दिलेली आहे त्याचा विचार आपण आधी केला पाहिजे. समाजवाद किंवा समाजवादी हे मार्क्सवादाचंच अपत्य आहे. मार्क्सवाद निर्माण झाल्यानंतर कम्युनिझम सोशालिझम अशा दोन फळ्या पडल्या. परंतु सर्वच मार्क्सवादातून आले असं समजण्याचं कारण नाही. युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जी उदारमतवादी माणसं होती आणि ज्यांना असं वाटत होतं की कामगारांची पिळवणूक वगैरे जास्त होती, त्यांना काहीतरी थोडं आपण मदत करायला पाहिजे असं म्हणणारे जे लोक होते त्याच्यातूनही समाजवादाचा एक ओघ निर्माण झाला. आपल्याकडे देखील मागच्या पिढीमध्ये लोकहितवादी वगैरे काही माणसं यांनी असेच विचार मांडलेले आहेत की सर्व लोक सारखे असावेत, सर्वांना खायला प्यायला मिळावं, पुरेसं पोटाला अन्न मिळावं, पुरेसा पगार मिळावा, शेतीमध्ये फारशी विषमता असू नये, अशा प्रकारचे विचार लोकहितवादीने बऱ्याच आपल्या 18व्या शतकातल्या 19व्या शतकातल्या विचारवंतांनी मांडलेले आहेत. याला सोशालिझम म्हणाल का? हा उदारमतवाद आहे. पण तीही एक फळी येऊन सोशालिझमला मिळाली. काही लोक जे क्रांतिकारक होते त्यांना गांधीवादापेक्षा सोशालिझम कम्युनिझम हा जवळ वाटला. काही लोक कम्युनिस्ट पार्टीतून भ्रमनिरास झालेले, काही रायवादी, अशा सर्व लोकांना एकत्र करून 1934 आचार्य नरेंद्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अंतर्गत सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली. आपण सर्व बुद्धिमान लोक आहात, आपणाला काही गोष्टी सांगण्याची गरज नाही, परंतु व्याख्यानाचा एक बॅब म्हणून हे सांगायला पाहिजे की कम्युनिझम किंवा कम्युनिस्ट आणि सोशालिस्टामधला फरक हा लोकशाहीचा विशेष जास्त आहे. कम्युनिस्टांना असं वाटत होतं की जर देशात किंवा जगात जर समानता आणायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने आणता येणार नाही. लोकशाही ही खोटी बाब आहे, फसवणूक करणारी आहे. लोकशाहीमध्ये भांडवलदार लोक, बडे लोक, सरंजामदार लोक, जहागीरदार हे सत्तेवर पकड मिळवतात. नोकरशाही आपली सत्ता हातातून जाऊ देत नाही, हे मतं विकत घेऊ शकतात, आपल्या विरोधी असलेल्या लोकांना मताला मतदानाला मज्जाव करू शकतात आणि आपल्याला पाहिजे ती माणसं निवडून आणून लोकशाहीचा देखावा करू शकतात. अशा प्रकारे निवडणुकीतून निवडून आलेले माणसं खऱ्या अर्थाने कम्युनिझम आणू शकणार नाही. त्यामुळं कामगारांची हुकुमशाही आल्याशिवाय देशामध्ये खरा समाजवाद येणार नाही. रशियामध्ये तो प्रयोग झाला, चीनमध्ये तसाच प्रयोग झाला, पण शेतकरी झाले, कामगाराच्या ऐवजी शेतकरी झाले. कामगारांची हुकुमशाही निर्माण झाली, शेतकऱ्यांची हुकुमशाही निर्माण झाली, त्यांनी समाज पुष्कळसा बदलला. शेतीच्यावरचा खाजगी मालमत्ताचा हक्क हा काढून टाकण्यात आला. सर्व शेतजमीन ही सरकारची, कारखाने तर झालेच, परंतु या गोष्टीला फार मोठा विरोध झाला, लोकांनी केला आणि त्यातून लाखो शेतकऱ्यांची, हजारो नवे लाखो शेतकऱ्यांची कत्तल रशियामध्ये झाली. कम्युनिझमचं एक नृशंस स्वरूप असं लोकांच्या समोर आलं आणि मग तुम्ही पाहिलं गॉड दॅट फेल्ड, स्वप्नभंजन झालं आपलं की आपण ज्याला परमेश्वर मानलं तो खोटा झाला, अशा प्रकारचे देखील पुस्तकं लेख वगैरे प्रसिद्ध झालेले आहेत. तेव्हा समाजवाद तर पाहिजे परंतु लोकशाहीच्या मार्गाने पाहिजे असं म्हणणाऱ्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. हा दोन्हीमधला मूलभूत फरक. हिंदुस्थानामध्ये यामध्ये गांधीवाद मिसळला. आता गांधीवाद नेमका काय ते माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला माहिती नाही, परंतु आपण तुटक फुटक इकडे तिकडे वाचतो त्यावरून लक्षात येतं की काही वेळेला दोन्ही विचार हे परस्पर विरोधी आहेत. दोन्हीचाही संकर करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये विसंगती निर्माण होते आणि समाजवादी पक्षामध्ये अशी विसंगती बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. गांधींनाही मानायचं, मार्क्सलाही मानायचं, अहिंसाही मानायची आणि क्रांतीचाही पुरस्कार करायचा, असे प्रकार झाले.
हिंदुस्थानामध्ये जातीपाती आहेत. कम्युनिस्टांचं यावरचं मत असं की विषमता आहे. या ठिकाणी कम्युनिझम आल्यानंतर, कामगारांचं राज्य आल्यानंतर सर्व लोक सुखी होतील, सर्व लोक एका पातळीवर होतील आणि जाती प्रथा वगैरे आपोआप नष्ट होतील. डॉक्टर राम मनोहर लोहिया हे पहिली अशी व्यक्ती आहेत की ज्यामुळं त्यांना आम्ही मानतो, आपणही मानाल, की त्यांनी जाती हा आयाम या राजकारणामध्ये आणला. जाती अशा नष्ट होणाऱ्या नाहीत. त्यांनी हेही सांगितले की सर्वांनी प्रयत्न करू नये, पुढच्या 200 वर्षामध्ये जाती पूर्णपणे नाहीशा होणार नाही. कदाचित विषमता थोडी कमी जास्त होईल, परंतु जातीचा अभिमान आणि जातीचे टप्पे हे कायम राहतील. आपल्या उस्मानशाही मिलमध्ये मागावरती काम करणारे काही लोक होते, कामगार आहेत. एक दलित कामगार, त्याच्या शेजारी एक ब्राह्मण कामगार, त्याच्या शेजारी मराठा कामगार, त्याच्या शेजारी मुसलमान कामगार, असे सर्व लोक एका लाईनमध्ये उभं राहून ते साचे चालवतात. सर्व लोक एकाच प्रकारचं काम करतात, सर्वांना एकच प्रकारचं वेतन मिळतं. झाली का त्यांच्यामध्ये समानता? काम संपल्यावरती प्रत्येकजण आपल्या जातीच्या कोशातच जातो आणि त्यामुळं जाती हे वास्तव जोपर्यंत आपण राजकारणामध्ये लक्षात घेणार नाही तोपर्यंत या देशामध्ये खऱ्या अर्थाने समानता येणार नाही. काही लोक असं म्हणत होते की संपत्ती झरपत झरपत येईल खालपर्यंत, थोडा वेळ लागेल, परंतु त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही 4 कारखाने काढले, चांगला पगार मिळू लागला की ते पगार घेऊन बाजारामध्ये येतात, वेगवेगळे येतात, ते दुकानदाराला मिळतो, मजुरांना मिळतो. परंतु हे होणार नाही. ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, आर्थिक सत्ता आहे, तो आपली सत्ता कधीही सोडायला तयार होणार नाही. तेव्हा समाजाचा जर उद्धार करायचा असेल, समानता जर आणायची असेल, तर खालपासून प्रयत्न केला पाहिजे. आणि या विषमतेने ग्रासलेल्या या समाजामध्ये जोपर्यंत खालच्या जातींना आपण जास्त वाव देणार नाहीत, संरक्षण देणार नाहीत, विशेष अधिकार देणार नाही, तोपर्यंत ते लोक वर येऊ शकणार नाही. एक उदाहरण आपल्याला सर्वांना माहीत आहे, ही समतावादी मंडळी नेहमी ते उदाहरण देतात. आता काही लोकांचा आक्षेप असतो की यांना विशेष अधिकार कशाला, तुम्ही शाळेमध्ये त्यांना शिकवा, फुकट शिकवा, सगळं करा, परंतु स्पर्धेच्या वेळेला बाहेर या, आमच्या बरोबरीला या, असं म्हणणारे लोक असतात. त्याला उत्तरही दिलेलं आहे की एखाद्या कळपामध्ये जर गरीब घोडा असेल, दुबळा घोडा असेल, तर बलिष्ठ घोडे त्याला खाऊ देणार नाही, त्यामुळे बाकीच्यांना थोडं आवर करणं आणि त्याला थोडं पुढे ठेवणं हे भाग आहे. त्याप्रमाणे बलिष्ठ समाजाला थोडं बाजूला ठेवून खालच्या समाजाला अधिकाधिक वाव देणं, याला आपण समानतेच्या दिशेने जाणारी एक बाब म्हणू. सर्वच पक्षांनी जवळपास आता ते मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं लोहियांची किंवा समाजवादी पक्षाची त्यावेळेसची आमचीही घोषणा होती, आजही आहे, की पिछडा पावे सौमे 60. 60% लोक मागासवर्गीय आहेत आणि त्यामुळं 100 जागा या मागासलेल्यांना मिळायला पाहिजेत. पिछडा पावे सौमे 60. काही दिवस हे चाललं, नंतर लोहियांनी एकदा बॉम्बगोळा टाकला. मागासलेले लोक किंवा दडपलेले लोक, पददलित लोक, यांची संख्या या देशामध्ये किती आहे? लोहियांनी सांगितलं की या देशामध्ये 90-95% पददलित आहेत. सर्वच हादरले, हा कुठला आकडा त्यांनी काढला? 60 to 65 होईल 70 होईल. 90-95 म्हणजे 5-10% लोक फक्त मोठे आणि बाकीचे सर्व लोक पददलित, हे कसं काय? लोहियांनी त्याची फोड केली. त्यांनी असं सांगितलं की या समाजामध्ये स्त्रियांची संख्या 50% आहे, या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया या पददलित आहेत. धक्का बसण्यासारखं विधान होतं.
परंतु एक लक्षात घ्या, अगदी खालच्यात खालच्या जातीचा माणूस जरी घेतला, त्याला बाहेरच्या समाजामध्ये लोकांनी कितीही लाथा मारल्या तरी गेल्यावर तो बायकोला लाथा मारतो। म्हणजे या पददलितापेक्षा त्याची बायको अधिक पददली। श्रीमंतांची गोष्ट घ्या, एक चांगलं सुखद घराणं आहे, त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत, घरी कार आहे, ती बाई कारनी फिरते, सगळीकडे जाते, बाईसाहेब वहिनीसाहेब म्हणून लोक त्यांना मान देतात। आणि समजा दुर्दैवाने तिचा पती मरण पावला, तर तिचं समाजात आणि घरामध्ये स्थान काय राहतं? जर ती जर उच्चवर्णीय असेल, हे मी पूर्वीच्या काळातलं सांगतो, आजच्या त्याची तुलना करू नका, ज्या वेळेला ते सांगत होते, की ती जर उच्चवर्णीय असेल, ब्राह्मण असेल, तर केश वपन करणे, घरामध्ये कोंडून राहणे, बाहेर कुठेही न येणं हे तिच्या नशिबात आहे। काही थोडा बहुत फरक इतर जातींच्यामध्ये होईल, पण एक गोष्ट नक्की आहे की स्त्रीला संपत्तीचा अधिकार नाही। अशा स्त्रीला आपला सासरा, आपला दीर यांच्या मेहरबानीवर, मर्जीवर, त्यांच्या वैषयिक नजरा टाळून राहावं लागतं। आणि काही थोडं बहुत झालं तर आत्महत्या करण्यापलीकडे दुसरं गत्यंतर नसतं। स्त्रिया सती का जात होत्या, त्याचं उदात्तीकरण केलं आहे ती गोष्ट वेगळी, परंतु पतीच्या नंतर आपली जी अवहेलना होईल ही गोष्ट देखील सती जाण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे। नंतर मग आपण त्याचं उदात्तीकरण करतो। तेव्हा स्त्रियांना संपत्तीमध्ये जोपर्यंत बरोबरीचा अधिकार मिळणार नाही, तोपर्यंत यांना पददलित म्हणावं, अशा प्रकारे डॉक्टर लोहियांनी विचार मांडले। त्याला फार मोठा धक्का बसला। आज कायदे झालेले स्त्रियांना संपत्तीचा अधिकार मिळू शकतो। काल न्यायमूर्ती चपळगावकरांनी चांगली चांगली उदाहरणं दिली, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की नातू आहे, बाप असताना नातवाला देता येत नाही, परंतु नवरा नसेल तर बायकोलाही मिळत नाही। तिला जर मुलगा असेल तर तो मुलगा वयात येईल, त्यावेळेला बापाचा हिस्सा घेईल, पण स्त्रीला अधिकार नाही। या सर्व गोष्टी त्यांनी सांगून समाजाला धक्के देण्याचा जो प्रयत्न केला, त्यामध्ये आणखीन एक स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलची गोष्ट सांगितली, जी सर्वसामान्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी बोलायलाही मोठे अवघड वाटते। योनी शुचितेचा शब्द त्यांनी वापरलेला आहे, की स्त्रियांचं पावित्र्य, स्त्रियांची शुद्धी हा जो प्रकार आपल्या समाजामध्ये आहे तो स्त्रियांच्यावरती प्रचंड अज्ञान करणारा आहे। अनिर्बंध लैंगिक स्वातंत्र्य पुरुषाप्रमाणे स्त्रीला मिळालं पाहिजे। तुम्ही कोण आज सांगणार आहे? शरीराची भूक आहे ती म्हणेल ठीक आहे मी करेन, आज ते झालेलं आहे, आज बिना लग्नाच्याही स्त्रिया राहू शकतात, परंतु ज्या वेळेला त्यांनी हा विचार सांगितला त्यावेळेला तो धक्कादायक होता। स्त्रीवर बलात्कार होतो, बलात्काराला स्त्रीची मान्यता असते का? बलात्कार हा शब्दच आहे की जो बळजबरीने केलेली क्रिया असा त्याचा अर्थ आहे। बलात्कारी पुरुष कोण आहे ते माहिती आहे, समाज काय करतो। बलात्कारी पुरुष समाजामध्ये मानाने वावरू शकतो, आणि स्त्रीला मात्र त्याच्यावरती दोष ठेवण्यात येतो, तू पापी आहेस, तू अमुक आहेस, तू येऊ नकोस, तू शिवू नकोस, तू आमच्या कार्यक्रमात येऊ नको, बायका देखील तिला वागला करतात। ज्या स्त्रीचा काहीही दोष नसताना तिच्यावरती हा जो आरोप लादण्यात येतो, याच्या विरुद्ध पहिलं बंड स्पष्ट, अर्थात इतर समाजसुधारक पुष्कळ होते, परंतु हे राजकारणात असल्यामुळे या गोष्टीला फारसं महत्त्व होतं, कारण ते पार्लमेंटमध्ये बोलू शकत होते। आणि त्यांनी सांगितले की स्त्री ही जर मानव असेल आणि समानता समानता जर तुम्ही म्हणत असाल, तर स्त्रियांच्यासाठी एक नियम, पुरुषांच्यासाठी एक नियम, हे समान समाजामध्ये चालणार नाही। डॉक्टर लोहियांनी जो एक फार मोठा धक्का दिला नेहरूंच्या सहित, पार्लमेंटमध्ये भाषण करताना त्यांनी एकदा सांगितलं, कदाचित आकडे चुकले असतील माझ्या आता लक्षातही नाही, की या देशामध्ये दारिद्र्य किती आहे, या देशामध्ये, आपल्या देशामध्ये एका मनुष्याचं मासिक उत्पन्न, मासिक का दैनिक हे असेल,
तीन आणे आहे मासिकच त्यावेळेला. हा धक्का बसला, तीन आणे असंच कसं शकतंय. प्रचंड गदारोळ झाला, मोठमोठे इतिहास काय म्हणता तुम्ही अर्थतज्ञांनी झाले असं नाही तसं नाही खोटं आहे वगैरे वगैरे. त्यांनी सांगितलं की काही मानवांचा तुम्ही विचारच करत नाहीत. जंगलामध्ये राहिलेले आदिवासी आहेत, त्यांच्या उत्पन्नाचं काय साधन आहे. तुम्ही सर्वांची जर सरासरी केली तर हेच पडेल. नेहरू उठले बराचसा अभ्यास केल्यानंतर इतरांच्याकरता माहिती घेतल्यानंतर आणि नेहरूने सांगितलं की नाही तीन आणे नाही सात आणे आहे. शेवटी नेहरूंनाही मान्य करावं लागलं की प्रतिमानसी उत्पन्न सात आणे आहे. आपल्या सर्व पंचवार्षिक योजनेचा ढाचा लोहियांच्या एका भाषणाने बदलून टाकला. हे एक फार मोठं ऐतिहासिक असं काम त्यांनी केलेलं आहे. लोहिया हे वेगवेगळ्या फ्रंटवरती लढत होते आणि त्यामुळं त्यांचा जो विचाराची जी पद्धत होती ती काँग्रेसपेक्षा आणि समाजवादी पक्षातल्या इतर लोकांच्यापेक्षा वेगळी होती. काँग्रेसचं स्वातंत्र्य आंदोलन चालू असताना काँग्रेसने संस्थानातील स्वातंत्र्य लढ्याला कधीही पाठिंबा दिलेला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की अध्यक्ष स्वतंत्र उद्या आम्ही सगळ्यालाच गुंडाळतो, तुम्ही कशा लढता. हैदराबादमध्ये देखील जो लढा झाला हैदराबाद स्टेट काँग्रेसने केला तो स्वातंत्र्याच्या नंतर केला विलिनीकरणाकरून. त्याआधी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही आणि नंतरही दिला नाही. परंतु डॉक्टर राम मनोहर लोहिया असे होते की ज्यांनी सांगितलं की संस्थान हा जर भारताचा भाग असेल आणि तिथली जनता जर भारताचीच असेल भारतीय असेल तर त्यांच्या सुखदुःखात सामील होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि कित्येक संस्थानांच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतः जाऊन भाग घेतला. रेवा संस्थानामध्ये जाऊन सत्याग्रह केला आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या थोडं आधी 1946 विश्रांतीसाठी ते गोव्याला गेले असताना त्यांच्या असं लक्षात आलं की 500 हा गोवा हा पोर्तुगीजांच्या कब्ज्यामध्ये आहे आणि ब्रिटिश इंडियातल्या लोकांना जेवढं स्वातंत्र्य आहे ते देखील तिथे त्यांनी नाही. आणि त्यामुळे त्यांनी ते जाहीर केलं की आज मी जाहीर सभा घेऊन याला विरोध करणार आहे. प्रचंड जमाव तर जमला, परंतु पोर्तुगीज सैनिक सगळ्या त्यांनी घेरून सांगितलं की तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याला बाजूला हटकून ज्यावेळेला ते निघाले त्यावेळेला ते पोलीस अधिकाऱ्यांनी पिस्तूल रोखलं. पिस्तुलाचा हात असा पकडून वर करून लोहियांनी सांगितलं की तुम्हाला काही बुद्धी आहे का नाही, भोवताली किती लोक जमलेले आहेत पहा, एक गोळी जरी झाडली तरी इथंच क्रांतीची सुरुवात होईल. परंतु त्यांना भाषण करू दिलं नाही, पकडून नेलं. परिणाम असा झाला की गोव्यामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात झाली. नेहरूंनी 3-4 निरोप पाठवला की आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग निर्माण होईल, तुम्ही काही गोव्याचे नागरिक नाही, तुम्ही हे करू नका, लढा थांबवा. पण 2 गोव्यामध्ये जाऊन त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याला जी चेतना दिली आणि त्याच्यामध्ये गोव्याचं सरकार भलेही पोलीस ॲक्शन वगैरे काय म्हणतात ती झाली असेल, परंतु जनता जोपर्यंत तयार नसते तोपर्यंत कोणाला ॲक्शनही घेता येत नाही. नेपाळ हे भारताचं आज दुखणं झालेलं आहे. पाकिस्तान बरा परंतु नेपाळ नको असं शत्रुत्व त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. नेपाळी लोकांच्या मनामध्ये भारतीयांच्याबद्दल अतिशय द्वेष पसरवण्यात येतो आहे. वरच्या बाजूला चीन आहे, परंतु इंग्रजांच्या काळामध्ये नेपाळ आणि भूतान ही भारत संरक्षक राज्य होती, मांडलिक राज्य होती. नेपाळ हे मागासलेला भाग असल्यामुळं तिथले सर्व लोक सर्व विद्यार्थी हे भारतामध्ये शिकायला येत असत. आज तिथे युनिव्हर्सिटी झाली आहे तरी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अलाहाबाद वाराणसी आणि पटना हे नेपाळला लागून असलेले, यामध्ये 1000 नेपाळी विद्यार्थी होते आणि या सर्व विद्यार्थ्यांच्यावरती डॉक्टर लोहियांचा प्रभाव होता. समाजवादी विचारांचं त्या ठिकाणी बीजरोपण डॉक्टरांनी केलं. नेपाळी लोक स्वतःला भारतापेक्षा वेगळं मानत नव्हते,
या सर्व विद्यार्थ्यांनी मातृका प्रसाद कोयराला बी पी कोयराला नंतर पंतप्रधान झालेले या सर्व लोकांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. आम्ही एकच आहोत म्हणजे आणि त्यानंतर गोव्यात नेपाळचं ज्यावेळेला स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं त्यावेळेस भारतीय लोकांनी विशेषतः समाजवाद्यांनी त्याच्यामध्ये सशस्त्र भाग घेतलेला आहे असं सांगतात. पक्का मात्र त्याच्यावरती अजून पुरावा तसा नीट सापडत नाही की नेपाळनी भारतामध्ये सामील व्हावं असं लोहियांचं मत होतं. इंदुमती पंडितचा आपण उल्लेख केला, त्यांच्या एका पुस्तकामध्ये ओझरता उल्लेख आहे की कोणीतरी त्यांना म्हणाले की नेपाळ भारतात सामील व्हावं अशी तुमची इच्छा आहे असं तुम्ही कुठेतरी बोललात. ते म्हणाले मला नक्की काही आठवत नाही परंतु मला शोधून पाहावं लागेल पण चांगलं होईल. ते का चांगलं होईल ते मी पुढे सांगतो. नेपाळ हे जर त्यावेळेला भारतामध्ये सामील झालं असतं आणि ते स्वखुशीने, कारण नेपाळचे सगळे कार्यकर्ते हे डॉक्टर लोहियांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनी जनतेला जनतेचं मत ते सांगू शकले असते. नेपाळचे राजे त्रिभुवन सिंग यांनी स्वतः नेहरूंना असं सांगितलं की आम्हाला तुम्ही सामील करून घ्या, हे सांभाळणं पुढे आम्हाला अवघड होणार आहे. पण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे नेहरूंचे विचार नेहमी आंतरराष्ट्रीय असल्यामुळं जग काय म्हणेल या भीतीने नेहरूंनी ती संधी नाकारली. या म्हणण्याचा पुरावा असा आहे की त्यावेळेसचं जे लोकमान्य व दैनिक होतं आणि पवा गाडगीळ हे मराठीमधले सर्वश्रेष्ठ संपादक त्या काळी, त्यांनी अग्रलेख लिहून नेहरूंचा निषेध केलेला आहे, हा पुरावा आहे. परंतु ती गोष्ट झाली नाही. परंतु डॉक्टर लोहियांची दृष्टी त्यावरून दिसून येते. भारताची फाळणी होण्याची ज्यावेळेला वेळ आली आणि रॅडक्लिफ निवाडा झाला, रॅडक्लिफ महाशयाला सरहद आखण्याचं ज्यावेळेला काम सोपवण्यात आलं त्यावेळेला त्यावेळेसच्या पूर्व बंगालची आताच्या बांगलादेशाची हद्द ही अधिक पूर्वेकडे म्हणजे बांगलादेशाच्या कडे सरकवायला पाहिजे होती असं लोहियांचं म्हणणं होतं. पण काँग्रेसने तिकडे लक्षच दिलं नाही. काँग्रेसच्या बाबत एक गोष्ट अशी की त्यांना परराष्ट्र धोरण संरक्षण याविषयी काहीही गम्य नव्हतं. या देशामध्ये दोनच असे लोक झाले की ज्यांना भारताचं संरक्षण पुढे 50 वर्षांनी कसं होईल, काय होईल, कसं करायला पाहिजे या गोष्टीची दिशा दाखवली. एक डॉक्टर लोहिया आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांचं नाव आज कोणीही घेत नाही पण त्यांनी असं सांगितलं होतं की अंदमान बेटं हे भारताचे रणदुर्ग आहेत, तिथे तुम्ही जर आरमारोह केलं तर भारताची पूर्व सरहद्द हे सुरक्षित होईल. आणि आज भारताचं सर्वात मोठं नौदल हे अंदमानमध्ये आहे. सावरकरांना न मानता सावरकरांच्या गोष्टी आम्ही इथे अंमलात आणलेल्या आहेत. जो चितगावचा पलीकडे पहाडी प्रदेश होता त्याच्यामध्ये 90% लोक बौद्ध होते, आदिवासी चकमा जमाती. त्या रॅडक्लिफने त्यांना पाकिस्तानात घातलं, कोणत्याही काँग्रेसने विरोध केला नाही. और लवकर स्वराज्य मिळू द्या, काय करायचं, सरहद इकडे असली काय तिकडे असली काय काय फरक पडतो. काही बेट मालदीव बेट, आज असलेलं दिगो गार्शिया बेट की ज्या ठिकाणी अमेरिकेने तळ स्थापून तिथून अफगाणिस्तानवरती हल्ला केलेला आहे, हे भारताला त्यावेळी मिळू शकलं असतो. परंतु या गोष्टीकडे नेहरूंचं आणि काँग्रेसचं लक्षच नव्हतं. जेवढं मिळेल तेवढं चला, आपलं लवकर राज्य केव्हा होईल आणि त्यामुळं भारताची आज काय हानी झालेली आहे तुम्ही वाटेल ते म्हणा. बाकीचे सगळे देश राष्ट्रवादाला पहिलं प्रोत्साहन देणारे आहेत. आपलं हे जे अंदमान बेटं आहे त्या बेटाच्या वरची एक 5 बेटं आहेत, अंदमानला लागून आहे, अंदमानचाच भाग आहेत खरं म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, पण राजकीयदृष्ट्या ती ब्रह्मदेशाची आहेत. आणि चीनने त्या ठिकाणी नौदल स्थापण्यासाठी सुरुवात केलेली आहे. दक्षिणेला श्रीलंका, त्या ठिकाणी पूर्व दक्षिण आग्नेय भागामध्ये जे एक बंदर आहे ते बंदर चीननी आरमारी तळ म्हणून विकसित करायला सुरुवात केली आहे. आणि पाकिस्तानचं बलुचिस्तान मध्ये असलेलं ग्वादर नावाचं एक छोटंसं बेट, त्या ठिकाणी फार मोठा आरमारी तळ पाकिस्ताननी अमेरिका चीनने सुरू केलेलं आहे. हे ग्वादर अशा ठिकाणी आहे की जिथून फारसची खाडी रोखता येते, सुएझ कालव्यातून येणारी जहाजं रोखता येतात. हे बेट जरी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलं तरी ते ओमानचं मालकीचं होतं त्या काळामध्ये, कधीतरी 17-18 शतकात जिंकलेलं, ते पाकिस्ताननी विकत घेतलं आणि तिथे आरमारी स्थळ सापला.
जी व्यवहारबुद्धी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्यामध्ये आहे ती व्यवहारबुद्धी आपल्या लोकांच्यामध्ये नाही हे फार मोठं दुर्दैव आहे. वास्तविक यावेळेसपर्यंत मॉरिशस केनिया वगैरे ठिकाणी भारताने आपली आरमारी स्थळं स्थापायला पाहिजे होती. पण आपल्यावर कोणी हल्ला करणार नाही आणि आपण कोणावर करणार नाही, सैन्यच पाहिजे कशाला असं म्हणणारे आपले लोक या ठिकाणी निर्माण झाले. तिथे या गोष्टी होणं अशक्य होतं. आज काय झालेलं आहे की कोकोबेट पूर्वेकडे, दक्षिणेकडे सिलोनचं आणि पूर्वे पश्चिमेकडे ग्वादर, भारताला आजच्या तारखेमध्ये चीननी तिन्ही बाजूनी घेरलेलं आहे. अजून 5 वर्षांनी तो किती विकास होईल आणि काय होईल हे सांगता येत नाही. दूरदृष्टीचा अभाव हे भारतीय राज्यकर्त्यांचे दोष, त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. एकच गोष्ट मी सांगणार आहे, बराच वेळ होतो आहे, की डॉक्टर लोहिया हे इतर समाजवाद्यांच्यापेक्षा कसे वेगळे होते. आम्हा समाजवाद्यांना धर्म हिंदू असा शब्द म्हणलं की एखादं विंच चावल्यासारखं वाटतं. हे नावही घेता कामा नव्हे, आम्ही पूर्णपणे निधर्मी आहोत असं आमचं सांगणं असतंय. परंतु धर्म आणि संस्कृती, धर्म आणि समाज याच्यामध्ये काही फरक असतो हे समजण्याची बुद्धी आमच्या नेत्यांच्यामध्ये राहिली नाही. एखादा ब्रिटिश मनुष्य असं सांगू शकतो की मी निधर्मी आहे, मी नास्तिक आहे, पण तो ब्रिटिश किंवा इंग्रज राहू शकतो. परंतु आमच्या देशामध्ये दुर्दैवाने हिंदू धर्म आणि हिंदू समाजी नावं अशी आहेत की मी हिंदू धर्म मानत नाही म्हणलं तर हिंदू आहे का नाही असं प्रश्न. आणि त्यामुळं झालं असं की हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढींच्यावरती विरोध करता 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 आम्ही हिंदू समाजालाच विरोध करायला लागलो. कोणतीच गोष्ट आहे की जे सगळ्या गोष्टी त्याज्य आहेत. आमचे एक नेते असं म्हणाले की स्वातंत्र्यापूर्वीच्या सर्व गोष्टी आपण विसरलं पाहिजे. ज्या समाजाला पूर्व इतिहास नाही त्याला भविष्यकाळही असू शकत नाही. माझे आजोबा कोण आहेत हे मला कळायला पाहिजे, पंजोबा कोण आहेत हे कळायला पाहिजे, मी कुठून आलो, कसा आलो, माझी आजी विचारसरणी या विचारसरणीच्या पाठीमागे काय आहे, हे ज्या समाजाला समजणार नाही तो समाज कृत्रिम राहतो, तो दोष टिकत नाही. पाकिस्तानचं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे आहे की पाकिस्तानला इतिहास नाही त्यामुळे भवितव्य नाही. डॉक्टर राम मनोहर लोहिया हे भारतीय संस्कृतीचे अत्यंत अभिमानी होते, हिंदू म्हणायलाही त्यांना खरं वाटलं. डॉक्टर लोहियांनी असं सांगितलेलं आहे की जो भारतीय समाज आज आपल्यापुढे दिसतो आहे हा भारतीय समाज राम कृष्ण आणि महादेव या 3 देवतांनी निर्माण केलेला आहे. एक नास्तिक समाजवादी हे सांगतो आहे. त्यांनी हे सांगितलं की हे देव असतील किंवा नसतील, प्रत्यक्षात होते या काल्पनिक काही माहिती नाही, पण त्यांची जी इमेज तयार केलेली आहे आणि आपल्या पुढे जे आदर्श ठेवलेले आहेत त्यातून आपण या ठिकाणी निर्माण झालेलो. रामायण आणि महाभारत, रामायण आपल्याला आदर्शवाद सांगतो, तो इतका कठोर आदर्शवाद आहे की रामासारखा देव त्यांनी केलेल्या चुका आपणही मान्य करत नाहीत, आज आपणही त्यावर टीका करतो, इतकं आदर्शवादाचं ते उदाहरण आहे. महाभारत व्यवहारवाद सांगतो, आपल्याला विजय मिळवायचा आहे कसाही मिळवा. आपण सर्व महाभारताचे अभ्यासक आहात, आपणाला माहिती असेल की भारतीय महायुद्धामध्ये एका कौरवाच्या बाजूच्या एकाही वीराला पांडवांनी सरमरासमोर लढाई करून न्यायबुद्धीने मारलेलं नाही, प्रत्येकाला कपटाने मारलेला आहे. मग तो भीष्म असेल, द्रोण असेल, कर्ण असेल, शल्य असेल, स्वतः दुर्योधन असेल, जिंकायचं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं कृष्णानी नैतिकतेच्या दृष्टीने कितीही वाईट आचरण केलेलं असलं तरी तो आपल्यासाठी आज देव आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे. रामाने उत्तरेतून निघून दक्षिणेमध्ये श्रीलंकेपर्यंत वाटचाल केली, त्या काळामध्ये असलेल्या 2 जमाती आर्य आणि द्रविड युद्ध झालं, परंतु त्यांचं फ्युजन संमिलनही झालं. आज आपण भारतीय लोक शुद्ध आर्य नाही, शुद्ध द्रविड नाही, दोघांचं मिश्रण आहोत. दोघांच्या चालीरीती आहे. धर्म, वेद, पुस्तकं ही सर्व आर्यांची आहेत, परंतु जी व्यवहार आहे, धोरण आहे आणि वागण्याची पद्धत आहे आपली ही द्रविड आहे. स्त्रियांचं मंगळसूत्र असो किंवा कुंकू लावणं असो या सर्व द्रविडाकडून आलेल्या आपल्या चाली आहेत. रामाने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत
भारत एक केला आणि श्रीकृष्ण पश्चिमेला द्वारकेपासून पूर्वेला प्रागज्योतिषपुरापर्यंत आसामपर्यंत सर्व देश एक केला. रामाचा सामना हा राक्षसांशी किंवा द्रविडांशी झाला. पांडवांचा सामना हा प्रामुख्याने नाग लोकांशी झाला. खांडवन जाळण्याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे, किंवा कालिया साप नव्हे कालिया राजा नागांचा, त्याला हकलून ती भूमी आर्यवर्तामध्ये आणण्याचा असो, या सर्व गोष्टी आपल्याला या इतिहासातून पाहायला मिळतात. खुद्द कृष्णाने दक्षिणेमध्ये पूर्वेकडे गेल्यानंतर अर्जुनाने नागालँडमधली आजच्या नागालँडमधली उलुपी हिच्याशी लग्न केलेलं आहे. मणिपूरच्या चित्रांगता हिच्याशी लग्न केलं आहे. आणि दिमापूर गाव जे आज आसाममध्ये आहे ज्याला हिडिंबापूर म्हणत होते, तिथल्या हिडिंबेशी भीमाने लग्न केलेलं आहे. या जाती एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे, एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे फार मोठं काम या मंडळीने केलेलं आहे. आणि भगवान शिवशंकराबद्दल तर काय सांगावं. प्रत्येक खेड्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे, एवढा पॉप्युलर देव दुसरा नाही. 33 कोटीमध्ये त्याला एक वेगळं स्थान आहे. अर्थात तो अनार्यांचा देव, नेहमी राक्षसांना आशीर्वाद देतो, आणि आर्यांचा देव वैष्णव हे त्यांचा पराभव करतात. पुढे चालून ज्या वेळेला आर्य द्रविड एकत्र आले, त्यावेळेला हे भगवान शंकर आणि रुद्र यांचं एकत्रीकरण होऊन महादेव आणि रुद्र यांचं स्वरूप भगवान शंकराची स्थापना झाली. या शंकरांना हिमालयामध्ये राहणारे आणि दक्षिणेमध्ये कन्याकुमारीला रामेश्वरला असलेला हा संपूर्ण भारत एक केला. डॉक्टर लोहियाने सांगितलंय, हे भारत माते त्यांची प्रार्थना आहे. पुन्हा लक्षात ठेवा की भारत माता म्हणतायत ते. हे भारत माते, आम्हाला भगवान शिवशंकराचं मस्तिक दे, मस्तक दे, कृष्णाचं हृदय दे आणि रामाची वाणी दे, एक वचन. हे तीन आमचे ऐकॉन आहेत, याच्यावरती भारतीय समाज हा टिकलेला आहे. त्याला तुम्ही देव माना का न माना, परंतु ऐकॉन आहेत ही गोष्ट काही आहे. एवढं स्पष्ट आणि एवढ्या वेगळ्या पद्धतीने सांगणारे समाजवादी लोहिया हे आम्हा समाजवाद्यांना पचणारे नाही. लोहियांची कायम उपेक्षा पक्षामध्ये झाली. कम्युनिस्ट पार्टीमध्ये कॉम्रेड डांगे हे देखील असेच जुन्या इतिहासाचा, वेदांचा, पुस्तकांचा, याचा, संस्कृतचा अभ्यास केलेले होते. त्यांचं देखील धर्माविषयीचं एक विशिष्ट मत होतं. कम्युनिस्ट पार्टीने डॉक्टर कॉम्रेड डांगे यांना पक्षातून काढून टाकलं आणि समाजवादी पक्षाने डॉक्टर लोहियांची उपेक्षा केली. डॉक्टर लोहियांचं एकच गोष्ट मी सांगून माझं भाषण संपवतो की देश कसा असावा, देशाची सरहद कशी असावी, याबद्दल त्यांची काही विशिष्ट मतं होती. आजचा आपला भारत म्हणजे ब्रिटिशांनी जिंकलेला प्रदेश. काही प्रदेश असे आहेत की ज्याला भारतीय म्हणता येत नाही, पण तो ब्रिटिशांनी जिंकला म्हणून भारतात. आणि काही प्रदेश असा आहे की जो खऱ्या अर्थाने भारतीय आहे, परंतु तो बाहेर आहे. त्यापैकी एक नेपाळचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मानस सरोवर आणि कैलास पर्वत हे भारताचे खरे मानबिंदू आहेत. खरा भारत तिथे आहे, भारताची संस्कृती तिथे आहे, परंतु आज हा भाग परकीयांच्या ताब्यात आहे. ज्या दिवशी हा भाग भारतामध्ये येईल, त्या दिवशी भारत हा खऱ्या अर्थाने सार्वभौम संपन्न आणि स्वाभिमानी असा देश होईल. पुढे त्यांनी असं लिहिलेलं आहे की लोक मला असं विचारतील की अहो 15 ऑगस्ट 1947 सरहद्दी तुम्ही सांभाळू शकत नाही, तर मानस सरोवर आणि कैलास पर्वत भारतामध्ये सामील करण्याच्या गोष्टी कशाला करता. त्याला माझं उत्तर असं आहे, म्हणजे लोहियांचं, त्यांच्याच शब्दात सांगतोय मी, त्याला माझं उदाहरण उत्तर असं आहे की हा भारत देश नेहमी षंढ लोकांच्या राज्यात राहील असं समजण्याचं कारण नाही. एक ना एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आपला खरा प्राचीन भारत हा राजकीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या एक होईल,
त्या दिवसाची मी वाट पाहतो. हे एकच नव्हे तर बाकीच्या सर्व गोष्टींच्या बाबत डॉक्टर लोहिया असं शेवटी असं म्हणाले की लोग मेरी बात सुनेंगे लेकिन मेरे मरणे के बाद. डॉक्टर लोहियांना मरूनही बरीच वर्ष झालेली आहेत पण अजूनही त्यांच्या विचारांचं ऐकणं सुनने के लिए हम अभी भी तयार नाही आहे. ही एक फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढं सांगून मी माझं भाषण